शहापूरच्या नगराध्यक्षा रजनी संतोष शिंदे यांनी महिला भगिनींसाठी आयोजित केलेली भव्य अशी मंगागूर स्पर्धा रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी वैश्यवाणी हॉल शहापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे कला शिंदे, संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीण महिला आघाडी रश्मी निमसे, ठाणे ग्रामीण महिला आघाडी प्रमुख गुलाब भेरे, तालुका महिला आघाडी प्रमुख श्रद्धा तेलवणे, लायन्स क्लब अध्यक्ष शहापूर, उपतालुका महिला आघाडी शकुंतला गावंडे, ज्योती कोरे, माजी नगर अध्यक्ष धानके मॅडम, विनंती खांबेकर, प्रतिभा भागवत शहर अध्यक्ष, कमल भोयर नगरसेविका, प्रज्ञा देशमुख नगरसेविका, रोशनी भुरसे नगरसेविका, सीमा साफई, रत्ना शिरसाट, मनीषा गावंडे असे अनेक मान्यवर महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिभा भागवत यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून पल्लवी जाधव सुरडकर, मयुरी पाटोळे यांनी स्पर्धकांची निवड केली. तर प्रथम विजेते आरोग्यवर्धिनी ग्रुप शेंद्रून, द्वितीय क्रमांक मैत्रीण ग्रुप कवडास व तृतीय क्रमांक उर्वी ग्रुप अंगणवाडी सेविका. तर उत्तेजनार्थ कुलस्वामिनी ग्रुप शहापूर व प्रिटी वुमेन ग्रुप शहापूर यांनी पटकावला. ब्युरो रिपोर्ट, लोखी नृत्यवाहिनी. महिलांना मंगळागौरच्या शुभेच्छा. हा कार्यक्रम ठेवण्याचं कारण हे की महिलांना एक व्यासपीठ भेटायला पाहिजे, त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी महिलांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगले चांगले कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याचा कार्यक्रम एकदम चांगल्या रीतीने पार पडलेला आहे. आणि आता तुम्ही जसे खूप सारे कार्यक्रम पहिल्यापासून करत होते, तुमचा कार्यक्रम काय असला, काही आयडिया? अजून आता बघूया. हां, बघूया, करायचं आहे पण बघूया. कोरोनाच्या काळामुळे थोडा हा कमी प्रमाणात आहे, तसं बघू अजून पुढे कसं पुढे. माझे शिंदे नगरसेविका यांनी मला घरचे कार्यक्रम लावले, खूप छान वाटलं. आणि पूर्ण गावाच्या कार्यक्रमाची तयारी कशी होती? तयारी खूप छान केली त्यांनी. पूर्ण गावातून भाऊने त्यांना सर्व नववा दिवस देसून खूप कार्यक्रम छान केला. कार्यक्रम खूप छान म्हणजे कार्यक्रमाची त्यांना सवय झालेली आहे. सगळ्या महिलांसाठी काहीतरी करायचं आणि 2 वर्षापासून घरात बसलेल्या महिलांना बाहेरच काढायचं आणि त्यांना खुश करायचं, त्यासाठी त्यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला. आणि 5-6 ग्रुप आलेत आता आणि अजून पण म्हणजे अजून जशीजशी कार्यक्रम तशीशी वाढत जाते. पण काही नाही, संतोषदा आणि वहिनीचं झालं बऱ्याच सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांकडून संत आणि वैद्यकांची.